नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघूयात कांदा बाजार महाराष्ट्रातील संपूर्ण मार्केटचे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण मार्केटचे कांदा बाजार भाव। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तीन हजार नऊशे चोपन्न क्विंटलची बाजार भाऊ भेटलेला आहे या ठिकाणी पंधराशे रुपये ते एकतीसशे रुपये आणि सर्वसाधारण पंचवीसशे रुपये क्विंटल, क्विंटल। पुढील बाजार समिती औरंगाबाद या ठिकाणी सातशे सत्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाऊ भेटलेला आहे या ठिकाणी एक हजार रुपये ते बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा वाटाटा मार्केट या ठिकाणी सात हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची आवक बाजारभाऊ भेटलेला आहे बावीसशे रुपये ते तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण सव्वीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे श्रीरामपूर या ठिकाणी आवक आहे अकराशे चार क्विंटलची भाव भेटलेला आहे या ठिकाणी आठशे पन्नास रुपये ते अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये एकशे बावीस क्विंटलची आवक आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी एक हजार रुपये ते पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मोर्शी एकतीस क्विंटलची आवक आहे या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे अकराशे रुपये ते सव्वीसशे रुपये आणि सर्वसाधारण एकवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कराड या ठिकाणचा हळवा कांदा या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटलची आवक आहे बाजारभाव भेटलेला आहे दोन हजार रुपये ते तीन हजार आणि सर्वसाधारण तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणचा लाल कांदा आहे चौदा हजार आठशे चौवेचाळीस क्विंटल चावक आहे बाजारभाऊ भेटलेला या ठिकाणी दोनशे रुपये ते बत्तीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवला या ठिकाणचा लाल कांदा आठ हजार क्विंटल चावक आहे बाजारभाऊ भेटलेला या ठिकाणी सहाशे रुपये ते सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण चोवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवला अंधरसूल या ठिकाणचा लाल कांदा चार हजार क्विंटलची आवक आहे बाजारभाऊ भेटलेला या ठिकाणी पाचशे रुपये ते सत्तावीसशे एक रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे धुळे या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी एकावन्न क्विंटलची आवक आहे बाजारभाऊ भेटलेला या ठिकाणी दोनशे पन्नास रुपये ते चोवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी आवक दहा हजार पाचशे वीस क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे एक हजार रुपये ते अठ्ठावीसशे त्रेपन्न रुपये आणि सर्वसाधारण सव्वीसशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड लालखांदा या ठिकाणी तेराशे क्विंटलचा आवक आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी बाराशे रुपये ते सत्तावीसशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणचा लालखांदा या ठिकाणी ही बावीसशे एकतीस आवक आहे बाजारभाव भेटलेला आहे दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कळवण या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी अडीच हजार क्विंटल चावक आहे बाजार भाव भेटलेला आहे अकराशे रुपये ते सत्तावीसशे रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी पाच हजार नऊशे चोवीस क्विंटल चावक आलेले आहे बाजार भाव भेटलेला आहे पाचशे रुपये ते तीन हजार एक रुपये आणि सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजा बाजार बाजा समिती आहे चाळीस गाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी एक हजार पन्नास क्विंटल चावक आलेली आहे बाजार भाव भेटलेला आहे एक हजार पन्नास रुपये ते सव्वीसशे रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे चांदवड लाल कांदा चारशे क्विंटल चावक बाजार भाऊ भेटलेला या ठिकाणी तेराशे पाच रुपये ते चौदाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण तेराशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड लाल कांदा पाच हजार आठशे क्विंटल चावक बाजार भाऊ आहे या ठिकाणी आठशे पन्नास रुपये ते पंचवीसशे दहा रुपये आणि सर्वसाधारण बावीसशे रुपये क्विंटल पुढील बाज बाजार समिती सटाणा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी सव्वीसशे नव्वद क्विंटलच्या आवक बाजारभाव भेटलेला आहे पंधराशे रुपये ते सव्वीसशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी आवक आहे आठ हजार ते तीस क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे एक हजार रुपये ते तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा या ठिकाणचा लालकांदा या ठिकाणी पंचवीसशे चाळीस बाजार बाजारभाव भेटलेला आहे सातशे रुपये ते अठ्ठावीसशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी अकराशे पंच्याहत्तर बाजार बाजारभाव भेटलेला आहे एक हजार रुपये ते अठ्ठावीसशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण सव्वीसशे सर पंचवीस रुपये क्विंटल okay, पुढील बाजार समिती राहता या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बावीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटलचावक बाजार भाव भेटलेला आहे पाचशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमराणे या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी नऊ हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी अकराशे रुपये ते अठ्ठावीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण बावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी सहा हजार एकशे अडवतीस क्विंटलचा आवक आहे बाजारभाव भेटलेला आहे एक हजार रुपये ते अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा दोन क्विंटल चावक बाजर कमी जासे जासे क्विंटल। बाजा आहे बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा ब्याऐंशी क्विंटल चावक बाजार भाव भेटलेला आहे या ठिकाणी पंचवीसशे रुपये ते पस्तीसशे रुपये आणि सर्वसाधारण एकतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा दोनशे तीन क्विंटल चावक बाजार भाव भेटलेला आहे आठशे रुपये ते पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणचा पांढरा कांदा या ठिकाणी दोन हजार क्विंटल चावक भाव भेटलेला आहे बाराशे रुपये ते पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणचा पोळ कांदा या ठिकाणी चौदाशे अडतीस क्विंटल चावक आहे बाजार भाव भेटलेला आहे एक हजार पन्नास रुपये ते सत्तावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव संत या ठिकाणचा पोळकांदा आठ हजार एकतीस क्विंटल चावक आहे बाजार भाऊ भेटलेला आहे सहाशे रुपये ते एकोणतीसशे एक रुपये आणि सर्वसाधारण चोवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल चावक आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी एक हजार रुपये ते एकोणतीसशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी वीस क्विंटल अवक बाजारभाव भेटलेला आहे एक हजार रुपये ते तेवीसशे एक रुपये आणि सर्वसाधारण एकवीसशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी एकोणतीसशे क्विंटल चावक आहे बाजारभाव भेटलेला आहे एक हजार रुपये ते सत्तावीसशे रुपये आणि सर्वसाधारण चोवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव संत आहे या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी सोळाशे क्विंटल चावक आहे बाजारभाव भेटलेला आहे चौदाशे पंचवीस रुपये ते अठ्ठावीसशे छप्पन्न रुपये आणि सर्वसाधारण बावीसशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी आठशे सत्तर क्विंटलची आवक आहे बाजारभाव भेटलेला या ठिकाणी पाचशे रुपये ते पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे देवळा या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे तीनशे तीस क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी चौदाशे रुपये ते सव्वीसशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण पं पंचवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने कांदा बाजारभाव आलेले आहेत चुकून जर तुमच्याजवळील मार्केटचे बाजारभाव राहिले असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तस सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र